नमस्कार, वर्षाज मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी ब्रेड पकोडे कसे असतात ते घेऊन आलेली आहे. खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे. चला मग बनवू या चटपटीत ब्रेड पकोडे. मी दाखवते तुम्हाला मी काय काय सामान घेतलं आहे ते. इथे मी बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण 1.5 कप बेसन म्हणजे चण्याचं पीठ टाकून घेऊया. मी हे रेडीमेड जे बेसन होत राहतं ते मी घेतलं आहे. घरचं बेसन बिलकुल पण यूज करू नका, कारण जर तुम्हाला मार्केटसारखे ब्रेड पकोडे बनवायचे असतील तर जे रेडीमेड बेसन येतं ते आपल्याला वापरायचं. त्यानंतर मी चवीनुसार मीठ, अजवाईन 1/2 चमचा आणि या इथं मी टाकलं आहे बेकिंग पावडर. बेकिंग सोडा नाही, फक्त बेकिंग पावडर आपण यामध्ये यूज करणार आहे. ते पण 1 छोटी चमची म्हणजे 2 चिमूट एवढाच आपल्याला हा बेकिंग पावडर यामध्ये टाकायचं आहे. आणि 2 चुटकी इथं हळद आपल्याला यामध्ये टाकायची. हळद कमीच टाकायची, नाहीतर हे जास्त पिवळे होतात मग. त्यामुळे मी इथं फक्त 2 चुटकी एवढी हळद टाकून घेणार आहे आणि 2 चुटकीच एवढा मी बेकिंग पावडर टाकलेलं आहे. जे केकसाठी यूज करतो आपण ते बेकिंग पावडर मी घेतलं आहे. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी 1 कप इथं पाणी घेतलं आहे आणि याला थोडं पाणी टाकत जात पाणी टाकून घेते आणि याला छान मिक्स करत जाते. छान असं हे फ्लफी होईल तोपर्यंत आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी याला असं फेटायचं आहे. हे आपोआप असं फ्लफी होत जातं. जेवढं तुम्ही फेटणार तेवढं हे छान पीठ बनून तयार होतं. मी पूर्ण 1 कप इथं पाणी घेतलेलं आहे, त्यामधलं बाकीचं पाणी राहू दिलेलं आहे. थोडं करत अशा पद्धतीने आपल्याला जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं हे बॅटर बनवलं आहे. 2 चमचे पाणी हे राहू दिलं आहे आणि याला साईडला ठेवलं आहे मी 10 मिनटासाठी. त्यानंतर मी इथं पॅन ठेवलं आहे. 2 चमचे एवढं तेल टाकलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा यामध्ये जिरं आणि 1/2 चमचा राई मी यामध्ये टाकून घेते आणि 1/2 चमचा आपल्याला यामध्ये टाकायची आहे बडीशेप. बडीशेपमुळे खूप छान चव येते या ब्रेड पकोड्याला. जो आपण हा स्टफिंगचा मसाला बनवतो आहे ना त्यामध्ये खूप छान चव येते. असली तर टाका, नसली तर स्किप पण करू शकता तुम्ही. या पद्धतीने मी बडीशेप पण टाकून घेतली आहे, छान तडकलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये टाकूया 1 छोटावाला कांदा. मी बारीक चॉप करून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेऊया. छोटावाला बारीक चॉप केलेला कांदा मी यामध्ये टाकते. यामध्ये टमाटर नाही टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवे वटाणे पण टाकू शकतात. आता याला छान गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. आणि मी इथं मोठ्या या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि मोठे तुकडे करून घेतले होते आणि यामध्ये टाकून घेतले, कारण छोटे तुकडे जर केले तर हे ब्रेडमध्ये लागतात. लहान मुलं जर असतील तर असे मोठेच टाका, कारण या मसाल्यामधनं आपण हे नंतर हिरवी मिरची काढून घेणार आहे. थोडा तिखटपणा येण्यासाठी मी हे मोठे तुकडे करून टाकलेले त्यामध्ये. त्यानंतर 1/2 चमचा धनिया पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा इथं गरम मसाला घेतला आहे मी, 1/2 चमचा हळद. याला छान मिक्स करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर आमचूर पावडर पण टाकू शकता तुम्ही 1/2 चमचा, नाही तर चाट मसाला. या पद्धतीने मी मसाले छान शिजवले आहे. नंतर मी हे उकळलेले 5 छोटे छोटे असे बटाटे घेतले आहेत. यांना मी 4 ते 5 सिटीपर्यंत उकळून घेतलेले होते आणि त्यांना मी यामध्ये मिक्स करते. असं हातानेच आपल्याला मॅश करून यामध्ये टाकायचं आहे. याला किसायचं बिलकुल नाही आहे, असंच हाताने मी मॅश करायचं आणि यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण यामध्ये. चवीनुसार मीठ टाकलं आणि एकसारखं याला आता हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला स्टफिंगचा बॅटर बनून तयार होतो मग आपला. आहे ना इन्स्टंट होणारा स्टफिंग बॅटर पण आपलं बनून तयार होणार आहे. हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण मसाला हा बटाट्याला लागलेला आहे आणि बटाटे पण छान असे मॅश झालेले आहे. तुम्हाला हवं असेल तर पावभाजीच्या मॅशाने पण मॅश करू शकतात. त्यानंतर याला मी प्लेटमध्ये काढून घेते. मी याला प्लेटमध्ये काढून घेतलं. आता हिरवी चटणी बनवूया. मी ग्राइंडिंग जार घेतला आहे. हिरवी मिरची, लसूण मी घेतला आहे 4 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर 1/2 कप, साखर 1 चमचा, 1 चमचा दही, 1/2 चमचा मीठ आणि 2 चमचे पाणी टाकून याला मी छान ग्राइंड करून घेते. ही चटणी जास्त जाड पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणून पाणी थोडंच टाकायचं. या पद्धतीने आपली हिरवी चटणी तयार आहे. त्यानंतर मी इथं चिंच आणि गुळची ही चटणी बनवलेली आहे. आपली चटणी पण तयार आहे आणि स्टफिंगचं बॅटर पण तयार आहे. मी हिरवी मिरची स्टफिंगच्या बॅटरमधून काढून घेतली आहे. आता मी हा घोल घेतला, आपण छान 10 मिनटासाठी एका साईडला ठेवला होता, तोपर्यंत आपलं स्टफिंगचं बॅटर बनून तयार झालेलं होतं. आता जे 2 चमचा पाणी उरला होता त्याच्यातलं फक्त 1 चमचा मी पाणी टाकणार आहे आणि बस 1 चमचा पाणी टाकलं आहे मी, 1 चमचा राहू दिलं आहे. आणि अशा पद्धतीने याला छान मिक्स करायचं आहे, कारण 10 मिनटानंतर हे थोडं घट्ट होतं
त्यामुळे एक चमचा पाणी टाकून घेतले आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं मी हे बॅटर बनवून घेतले. आता आपण मी इथं जे आपण ब्रेडचे येतात हे स्क्वेअरवाले हे ब्रेड घेतले आहेत. मी 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहेत. त्यानंतर मी असे पसरवून घेतले यांना. त्यावर आधी लावूया आपण हिरवी चटणी जी मी दाखवली तुम्हाला. हिरवी चटणी तुम्ही सर्व करताना पण यूज करू शकता ही चटणी आणि यावर पण लावायची. खूप चटपटीत आणि टेस्टी बनून तयार होतात आपले हे ब्रेड पकोडे. अशा पद्धतीने मी पूर्ण हे तर मी या 4 स्लाईस घेतलेल्या होत्या. 2 स्लाईजवर हिरवी चटणी लावून घेतलेली आहे आणि आता ही ज्या ज्या उरलेल्या 2 स्लाईज आहे त्यावर आपण ही गूळ आणि चिंचेची मी ही चटणी बनवलेली होती. ही मी टाकून घेते वरून. अशा पद्धतीने मी टाकून घेते. नंतर आपण जी बटाट्याचं भाजीचं जे स्टफिंग बनवलं होतं ते यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे वरून. अशा पद्धतीने मी छान असं पसरवून घेतलं आहे त्याला आणि वरून परत हे हिरव्या चटणीचं स्लाईज अशा पद्धतीने ठेवायची आणि मध्येच यांना असं कट करून घ्यायचं आहे. आधीच कट करून घ्यायचं कारण आपण तळायच्या वेळेस आपल्याला हे सोपं जातं. मग मी अशा पद्धतीने हे तळून घेतलं आहे. नंतर हे जे आपण बॅटर बनवलं होतं त्यामध्ये याला छान असं डिप करायचं आहे. मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे. हे छान डिप केलं आणि तेल पण छान गरम झालं आहे. त्यामध्ये मी टाकलं मी एक एक करून तळणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. हे असं टाकलं का लगेच वरून आपल्याला तेल त्यावर थोडं असं चमच्याने टाकायचं आहे कारण वरचं जे कोटेड आहे ते छान असं मग पटकन असं फुलून वरती येतं. मग अशा पद्धतीने हे छान दोघं साईडने हलकंसं क्रिस्पीनेस येईल याला तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. जास्त ब्राऊन होईल तोपर्यंत बिलकुल पण तळायचं नाही आहे. याला पिवळसरसपणा राहू द्यायचा आहे आपल्याला. पण दोघं साईडने असं पलट पलटून आपल्याला हे तळायचं आहे मीडियम फ्लेमवर. मी याला छान तळून घेतलं. याचे बबल्स पण कमी झाले. मी याला प्लेटमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने अजून जे पण उरलेले ब्रेडचे स्लाईज आहे ते मी अशा पद्धतीने तळून घेते. एक एक करून मी असे तळणार आहे आणि वरून असं तेल टाकत जायचं आहे आपल्याला कारण वरचं कोटेड बी छान तळून होईल आणि लगेच आपल्याला हे पलटायचं आहे आणि छान असे याचे बबल्स कमी होतील तोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत याला छान तळून घेतो. अशा पद्धतीने मी सगळे ब्रेड तळून घेते आणि प्लेटिंग लावण्यासाठी इथं मी प्लेट घेतली आहे. यामध्ये यांना सर्व करून घेते. अशा पद्धतीने मी सगळे इथं चटणीसोबत हे सर्व केले. सॉससोबत चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात इतके हे टेस्टी होऊन तयार होतात. मी एक पीस तुम्हाला कट करून दाखवते. हे आहेत बिलकुल पण हे तेलकट होत नाही. बिना सोड्याचे हे खूप छान आणि टेस्टी तयार होतात आणि चिंचेची चटणीमुळे हे खूप छान चटपटीत लागतात. हे बघा तुम्ही बघू शकतात किती छान जाळी पडली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.